औरंगाबाद मध्ये आज दुपारी आणखी 33 जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 144 वर पोहोचली असून औरंगाबादकरांच्या चिंतेत देखील भर पडली आहे. कोरोना विषाणूने शहरभर हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सायंकाळी तर धक्कादायक असा रेकॉर्ड पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आलाय. तब्बल 33 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये संजय नगर मुकुंदवाडी परिसरामध्ये 18, नूर कॉलनी येथील 2, खडकेश्वर येथे 1, MIT बीड बायपास या ठिकाणी 1, रोहिदास नगर मुकुंदवाडी या ठिकाणी 1, नारेगाव अजीज कॉलनी या ठिकाणी 2, रोशन गेट येथे 1, भीमनगर येथे 2, किलियारक येथे 4 असे तब्बल 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. विशेष म्हणजे यातील 5 भाग हे नवीन हॉटस्पॉट आहेत, त्यामुळे शहरभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसभरात तब्बल 54 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने औरंगाबादेत रुग्णसंख्या आता 184 वर जाऊन पोहोचली आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली आहे. यामध्ये जयभीमनगर येथील 6, किलियारक येथील 1, आसेफिया कॉलनी येथील 2, नूर कॉलनी 1, कैलासनगर 1, चिकलठाणा 1, घाटी येथील 1, सावरकर नगर येथील 1 या भागातील रुग्ण आढळले आहे. दुपारी आणखी 7 रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये किलियारक येथील 4, नूर कॉलनी येथील 2, भीमनगर येथील 1 असे 7 रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.